पाकिस्तानी रेंजरच्या संगनमताने आयएसआयने भारतात शस्त्रे आणि ड्रग्जची तस्करी करण्यासाठी सीमेपलीकडे ड्रोन केंद्रे स्थापन करत आहेत असे गुप्तचर सूत्रांनी सांगितले. आतापर्यंत अशी 6 ड्रोन केंद्रे स्थापन केली आहेत. इंटेलिजन्स सूत्रांनी एका नामांकित वृत्त माध्यमाला सांगितले की पाकिस्तानचे इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स भारतात शस्त्रे आणि ड्रग्जची तस्करी करण्यासाठी ड्रोन केंद्रे तयार करत आहेत. पाहूया त्यावर आमचा खास रिपोर्ट. पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेच्या पलीकडे आयएसआयने तस्कर आणि दहशतवाद्यांच्या मदतीने ड्रोन केंद्रे कार्यरत केली आहेत. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच BSF च्या सूत्रांनी सांगितले की त्यांना गुप्तचर यंत्रणेद्वारे माहिती मिळाली आहे की फिरोजपूर आणि अमृतसर येथून IB ओलांडून अनेक पाकिस्तानी सीमा चौक्यांवर ड्रोनच्या हालचाली वाढल्या आहेत. दहशतवादी आणि तस्कर या डमी ड्रोन मधून स्फोटके, शस्त्रे आणि दारुगोळ्याची वाहतूक पंजाब सारख्या सीमावर्ती राज्यांमध्ये प्रतिबंधित वस्तूंची वाहतूक करत आहेत. ते त्यांच्या नापाक कारवायांसाठी GPS नियंत्रण ड्रोनचा वापर वाढवत आहेत असंही त्यांनी सांगितलं. पाकिस्तानी बाजूने ड्रोन हालचाली सुरू आहेत, त्यामुळे BSF ने अलर्ट जारी केलाय. तसेच पंजाब सीमेवरील विशिष्ट संवेदनशील ठिकाणी ड्रोन विरोधी यंत्रणा बसवत आहेत. शत्रूची UAV नष्ट करण्यासाठी टीम तैनात करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीमेवर आतापर्यंत 53 ड्रोन घुसखोरीचे प्रकरण निदर्शनास आले आहेत. सुरक्षा दलांनी 9 वेळा हे ड्रोन म्हणजेच UAV खाली पाडले आणि त्यांच्याकडून स्फोटके आणि औषधे जप्त केली. BSF ने गेल्या 3 वर्षात पंजाब सीमेवर सुमारे 1150 किलो ड्रग जप्त केल्याची माहिती आहे. यावर्षी जानेवारी ते एप्रिल दरम्यान BSF ने मोठ्या प्रमाणात हिरोईनसह 150 किलो अंमली पदार्थ जप्त केले.